नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनुवेद चॅनलवरती। आमचे नेहमी फॅमिली ब्लॉग असतात, पण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्याकरता। कारण की आज म्हणजे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव 27वा हा नाशिकमध्ये साजरा होणार आहे 12 जानेवारी ते 16 जानेवारी। त्याकरता नाशिकमध्ये एकदम जोरदार तयारी चालू आहे। तर ती तयारी कशी चालू आहे ती तुम्हाला सर्व दाखवण्याकरता आम्ही तपोवनामध्ये साधुग्राम हे मैदान जे आहे तिथं आलेलो आहे। आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरताच माननीय श्री नरेंद्र मोदीजी आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहे ते उद्घाटनाकरता येणार आहे, त्यामुळे एकदम जोरदार तयारी चालूली आहे। तर ती तयारी कशी चालू आहे ती दाखवतो तुम्हाला आता। चला, साधुग्राम जे मैदान आहे त्याच्या बाहेरच कलरचं काम चालू आहे भिंतींना। आता आपण आतमध्ये जाणार आहे इथून। आता आपण आलोय तपोवनामध्ये, जिथं माननीय नरेंद्र मोदी जे आहे आपले भारताचे पंतप्रधान त्यांची सभा होणार आहे। तपोवनातील साधुग्राम मैदान हे बघा, ही सर्व तयारी चालू आहे। आता दाखवतो की कशी तयारी चालू आहे ती। समोर सभा होणार आहे आणि सभेच्या शेजारीच हा रस्ता केलेला आहे तात्पुरता। सभेच्या ठिकाणची तयारी चालू ही आणि एक विशेष गोष्ट अशी का 5 वर्षापूर्वी एक मोदीजींची सभा झाली होती, ती सभा पण इथंच झाली होती। त्या सभेच्या बंदोबस्ताकरता मी आलेलो होतो इथं, पण भरपूर पाऊस झाला होता त्यावेळेस, गर्दी पण भरपूर होती त्यावेळेस। हा वॉटरप्रूफ टेंट, वॉटरप्रूफ मंडप आहे हा। बघा सगळी तयारी आणि पोलीस बंदोबस्त आतापासूनच दिलेला आहे। आरसीबीचा प्लाटून आहे हा। हे बघा सर्व कामगार आहे, एक कष्ट घेता येतो हा मंडप उभारण्याकरता। हे पुढं स्टेज आहे, स्टेजची तयारी चालू होती बघा, एकदम भव्य स्टेज उभारणार इथं। इकडे सगळी आसन व्यवस्था केलेली आहे, जे सभे करता जे लोक येणार आहे तिकडं कार्यक्रमाची जे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे या टेंटमध्ये केलेली आहे। पोलीस बंदोबस्त आजपासूनच दिलेला आहे। त्याच्याच बाजूला रंगरंगोटीचं काम चालू आहे आणि हा युवा महोत्सव कार्यक्रम नाशिकसाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे। हे जे कंटेनर जे पेंट केलेलं आहे तुम्हाला दिसतंय, हे स्वामी विवेकानंदांचं पेंटिंग करणार आहे तयार। आणि ही हायवेला हायवेला एक कंटेनर उभे करणारी पेंटिंग स्वामी विवेकानंदांची तुम्ही बघू शकता। ही एक कंटेनरला पेंट करायचं चालू आहे, एक पेंट झाल्यानंतर एका वेग असे उभे करणार हायवेला सर्व। स्वामी विवेकानंदांची पेंटिंग आहे। Thank you.
पेंटिंगचं काम करते. हे बघा इथून असं असं बसन बसण्याची व्यवस्था आहे, खुर्च्या वगैरे. आता तुम्हाला इकडं सभेची तयारी कशी चालू होते दाखवलंच. राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन होणार आहे 12 तारखेला, आणि उद्घाटन झाल्यानंतर मग जो युवा महोत्सव जो आहे 12 ते 16 जानेवारी जो चालणार आहे, तो ज्या ठिकाणी चालणार आहे कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन दाखवतो, तिकडं कशी तयारी चालू आहे ते दाखवतो. आणि नाशिक व नाशिक जिल्ह्यातील सर्वांनी या युवा महोत्सवाचा आनंद घ्यावा, सगळ्यांनी यावा या कार्यक्रमाला. भरपूर कलाकार येणार आहे, 8 ते 10 हजार कलाकार येणार आहे या कार्यक्रमाकरता. तर चला तुम्हाला तो स्पॉट दाखवतो जिकडं कार्यक्रम होणार आहे तो युवा महोत्सवचा. रंगरंगोटीचं काम चालू आहे, आणि हा मिरची हॉटेल तर या दरम्यान इथून मोदीजींचा रोड शो होणार आहे. रोड शो होणार आहे, त्या रोड शोच्या बाजूला म्हणजे रोडच्या बाजूला ह्या असं इथं बल्ल्या लावल्या जाणार आहे. तुम्ही बघा ह्या बल्ल्या लावण्याचं काम चालू आहे. हे रोड शोची तयारी सर्व. पोलीस बंदोबस्त आतापासूनच लागलेला आहे. इथं हेलिपॅड उभारण्यात येत आहे, हेलिपॅडची तयारी. हेलिपॅड साठी रस्ता जे आहे मैदान जे आहे प्लॅन करण्याचं काम चालू आहे. आणि आपण मुंबई आग्रे हायवे वरनं बळी मंदिर पासून राईट मारल्यानंतर पार्क साईड जी साईड चालू आहे, म्हणजे पार्क साईड जी आहे त्याच्या शेजारी जे मोकळं मैदान आहे, तिथंच 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव हा कार्यक्रम आयोजित होणार आहे 12 ते 16 दरम्यान. त्या कार्यक्रमाकरता आपले जे भारताचे पंतप्रधान जे आहे माननीय श्री नरेंद्रजी मोदी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरताच नाशिकला येणार आहे. ही आपल्या नाशिकला अभिमानाची गोष्ट आहे. तर ह्या बाई इकडं पाठीमागं तुम्हाला बघू शकता तुम्ही, हे टेंट वगैरे सर्व हे युवा महोत्सवाचीच तयारी चालवली सगळी. तर तुम्हाला थोडंसं मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला थोडं कशी तयारी चालू युवा महोत्सवची. हे 12 ते 16 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व टेंटची उभारणी त्याच्या करताच आहे. देशभरातून विविध राज्यातून 8 ते 10 हजार कलाकार नाशिक मध्ये येणार आहे. हे स्टेज जे आहे इथं उद्घाटन होणार आहे, स्टेज उद्घाटनचं स्टेज आहे. हे बघा हे मंडप युवा महोत्सवासाठी तयार होत आहे. तर तुम्हाला दोन्ही ठिकाणची तयारी कशी चालू आहे ते दाखवली जे, आणि तुम्हाला मोदीजींच्या सभेला जायचं असेल तर पवनामध्ये साधुग्राम जे मैदान आहे त्या मैदानावरती मोदीजींची सभा आहे. आणि जो राष्ट्रीय युवा महोत्सव जो कार्यक्रम जो आहे 12 ते 16 जानेवारी, तो कार्यक्रम बळी मंदिर जे आहे मणिमंदिरपासून राईट मारल्यानंतर पार्क साईडच्या शेजारी मोकळं मैदान आहे तिथं आहे. किंवा इथून मैदानावरतून साधुग्राम मैदानावरतून निघाल्यानंतर मिरची हॉटेलचा सिग्नल क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला ते मैदान आहे. तर नाशिकमधील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व मंडळींनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाला हजेरी लावी. आणि उद्यापासून नेमकी आम्हाला आता 12 तारखेपर्यंत बंदोबस्त असणार आहे. तर त्या बंदोबस्तादरम्यान ब्लॉक करता आला मोदींच्या रोड शोचा किंवा सभेचा ब्लॉक जर करता आला किंवा उद्घाटनात त्या ठिकाणचा ब्लॉक करता आला तो ब्लॉग नक्कीच बनवू आणि तो तुम्हाला ब्लॉग यूट्यूब मार्फत नक्कीच दाखवू. तर आजचा व्हिडिओ हा आम्ही इथंच संपवतो.
आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि आपल्या अनुवे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।